सगळ्यांचं मित्र स्वागत आहे। यंदाची दिवाळी आपल्या सर्वांना आरोग्यदायी जाओ, आनंददायी जाओ एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारताची जी परंपरा आहे, आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे किल्ले बनवण्याची दिवाळीमध्ये, असाच एक किल्ला आपल्या गावातले सगळ्यात लहान मुलांनी बनवलेला आहे। अतिशय सुंदर प्रतापगडाची प्रतिकृती बनवली आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही प्रतापगडाच्या खोऱ्यामध्ये राहतो आणि आम्हाला प्रतापगडाविषयी म्हणजे खूप माहिती आहे। इथल्या लहानातल्या लहान मुलाला देखील प्रतापगडाविषयी खूप माहिती आहे, त्याच्यामुळे हा प्रतापगड किल्ला आम्ही बनवलेला आहे। मी तुम्हाला एक छोटीशी झलक त्या सगळ्या किल्ल्याची दाखवतो की नेमकी कसा कसा बनलाय तो। आणि ह्या तुम्ही पाहू शकता किल्ले प्रतापगडाची प्रतिकृती हुबेहूब बनवला। आणि तुम्हाला सांगायचं जर झालं तर सगळी छोटी छोटी मुलं आणि एक जिवंतपणा जो कलेमध्ये येतो असतो तो खरोखरच अप्रतिम आहे। आणि मी अक्षरशः प्रत्येक जणांना सांगत असतो की महाराजांमुळे आज हिंदू धर्माचे आपण सण सगळे साजरे करतो। आपल्या प्रत्येक जणाला अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असलाच पाहिजे। हा जर तुम्ही पाहाल तर आपला टेहळणी बुरुज जो प्रतापगडावरती प्रत्येक फोटोमध्ये आपल्याला दिसतो तो हा मस्तपैकी हा टेहळणी बुरुज बनवलेला आहे। इकडे हा मुख्य दरवाजाचा भाग बनवला आहे। इथून वर गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याची वरची जी प्रतिकृती आहे, मग इकडे ही राज सदर असो, अन्नधान्याचा साठा असो, किंवा याच्या मागे जो आपला पोलादपूरचा खाली जाणारा जो घाट दिसतो अतिशय सुंदरपणे अगदी बनवलेलं आहे। हे भवानी मातेंचं मंदिर आणि ही जे चित्रची हस्तशाळा आहे ज्याच्यामध्ये सगळी शिल्प वगैरे आपल्याला पाहायला मिळतात, सगळ्या गोष्टी अगदी हुबेहूब बनवण्याचा छोटासा प्रयत्न या मुलांनी केलेला अतिशय सुंदर, अतिशय सुंदर। मित्रांनो, ज्यांनी किल्ला बनवला त्या मुलांना आपण विचारू की काय नक्की काय मग मित्र कसं काय वाटतंय किल्ला बनवलात? एकदम मस्तच। आम्ही दरवर्षी किल्ला करतो दिवाळीला, पण यावर्षी एक आम्ही प्रतापगडची प्रतिकृती साकारण्याचा थोडासा प्रयत्न केलाय। आणि ती हुबेहूब जरी नसली तरी आम्ही पुरेपूर ती साकारण्याचा प्रयत्न केलाय। टेहळणी बुरुज असो, यशवंत बुरुज असो, किंवा जो आपली सदर राज सदर भवानी मंदिर असो, अशा अनेक गोष्टी आम्ही या किल्ल्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय। जेव्हा मी किल्ला बनवत होतो तेव्हा अनेकांनी डोळे विस्फारले की तुम्ही कशासाठी करतात, पण एक आवड म्हणून एक महाराजांचा एक इतिहास जपावा। म्हणजे जर आपण इतिहास बघितला प्रतापगड किल्ल्याचा तर हा प्रामुख्याने अफजल खानाच्या वधासाठी मानला जातो। 1659 मध्ये अफजल खानाचा वध याच किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि म्हणूनच हा किल्ला आजही नावारूपाला आहे। भवानी मातेचं मंदिर या ठिकाणी आहे आणि आम्ही पुरेपूर आमच्या टीमने हा किल्ला बनवण्याचा प्रयत्न केला। 5 दिवसामध्ये आम्ही हा किल्ला उरकलाय। आणि आपला किल्ला तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। आणि आपल्या हक्काच्या मराठी माणूस प्रदीप या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।